आता बघणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार. एकूण 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला. 13 मे रोजी पार पडणार मतदान. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. प्रचारादरम्यान क्रांती चौकात दोन्ही गट आमने-सामने. नोटा दाखवत ठाकरे गटाकडून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंचा मद्याचा व्यवसाय. अंबादास दानवेंची टीका. तर संभाजीनगरच्या रहिवाशांना दारू पाहिजे की पाणी? मद्याची बाटली दाखवत दानवेंचा सवाल. खैरेंच्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नसल्याचा आरोप. अल्पसंख्याकांच्या मतासाठी खैरेंनी छत्रपती शिवरायांचा फोटो बॅनरवर लावला नाही. संदीपान भुमरे, भागवत कराड आणि अतुल सावे यांचा आरोप. पैशांचे ट्रक पुण्यात आले. देवेंद्र फडणवीस आज वाटप करतील. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप. रवींद्र धंगेकरांना स्टंटबाजी करण्याची सवय, मात्र पुणेकर सुज्ञ आहेत. धंगेकरांच्या फडणवीसांवरील आरोपांवर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. उदयनराजे भोसले पंकजा मुंडेंच्या सभेत भाऊक. पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन त्यांना साताऱ्यातून निवडून आणेल, उदयनराजेंचं वक्तव्य. पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदासाठी मोदींकडे शिफारस करणार. आपली मोदी आणि अमित शहांची चांगली जवळीक झाली आहे, अजित पवारांचं वक्तव्य. राजकीय पोळी भाजण्यासाठी काही जण म्हणतात आम्ही शहाणकुळी. ते शहाणकुळी मग आम्ही काय 92 कुळी आहोत का? बीडमधील सभेत अजित पवारांचं वक्तव्य. सुरेश जैन यांचा महायुतीला पाठिंबा. गिरीश महाजन यांनी घेतली होती सुरेश जैन यांची भेट. विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला पाठिंबा, सुरेश जैनांचं वक्तव्य. पालघरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची वेगवेगळ्या संघटनांच्या भेटी. ठाकरेंनी मुस्लिम समुदायाच्या शिष्टमंडळाशी सुद्धा संवाद साधला. नंदुरबारमधील सभा संपल्यानंतर प्रियंका गांधींनी जनतेत जाऊन अभिवादन स्वीकारलं. गोपाल पाडवींच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींच्या सभेत जनसागर लोटला. मोदी पुन्हा आल्यास ठाकरेंसह सर्व विरोधी नेते जेलमध्ये जातील. मोदींनी वन नेशन वन लीडर हे खतरनाक मिशन सुरू केलंय. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा. काही पक्षांची दखल घ्यावी अशी परिस्थितीच नाही. राज ठाकरे देशद्रोहांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला. राज ठाकरेंना हिंदूंचा मक्ता दिलाय कुणी? पथवे काढून मतदार कधी बदलत नसतो, मात्र राज ठाकरेंच्या भूमिका प्रत्येक निवडणुकीत बदलतात. जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर निशाणा. मी आणि ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाही, त्यांना सत्तेतून खाली मात्र खेचणार. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या ऑफरवर शरद पवारांचं वक्तव्य. मोदी परस्पर विधानं करतात. मोदी पवारांना भटकती आत्मा म्हणाले, आता त्यांनाच निमंत्रणही देतात. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. एनडीएत यावं असं मोदी उपरोधिकपणे म्हणाले, तर एनडीएमध्ये येण्यासाठी पवारांच्या अनेक बैठका झाल्या होत्या. बावनकुळेंचं वक्तव्य. अजित पवार प्रत्येकालाच धाकात ठेवतात, त्यांना पूर्वीपासूनच दम देण्याची सवय. अजित पवारांनी लंकेंना दम दिल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. संविधान टिकवण्यासाठी आजचे पोलादी पुरुष म्हणजे शरद पवार. विश्वजित कदम यांच्याकडून पवारांची सल्ला. सरदार वल्लभभाई पटेलांसोबत तुलना. पीडीसीसी बँकेच्या मॅनेजरवर निवडणूक आयोगाची कारवाई. बारामतीच्या मतदानाच्या एक दिवस आधी बँक सुरू ठेवणं महागात पडलं. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर बँकेच्या 40 ते 50 कर्मचारी आढळून आले. आयोगाकडून बँक मॅनेजरवर निलंबनाची कारवाई. मतदानाआधी बँक रात्री 2 वाजेपर्यंत सुरू राहते, असं कधी घडलं नाही. पीडीसीसी बँक रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्यानं शरद पवारांचं वक्तव्य. भाजपप्रमाणे अजित पवारांनीही बँकेतून पैसे वाटले असतील. पीडीसीसी बँकेच्या मॅनेजरवरील कारवाईवरून पटोलेंची प्रतिक्रिया. हनुमान मंदिराच्या पूजेसाठी तिसगावमध्ये गेलो होतो. लोकांच्या आग्रहाखातर खुर्चीवरही बसलो, मात्र माझ्याबाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न कळाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवळ यांचं स्पष्टीकरण. रावेर मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याकरता उमेदवारांची धडपड. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटलांचा मलकापूरमध्ये, तर महायुतीचे उमेदवार रक्षा खडसेंचा नांदुरा क्षेत्रात अंतिम टप्प्यातला प्रचार. छगन भुजबळ हेमंत गोडसेंच्या प्रचारात. भुजबळ नाराज असल्यानं प्रचारात येत नसल्याची चर्चा होती. हेमंत गोडसे नाशिकचे महायुतीचे उमेदवार. 303 वरून आता आम्ही 403 वर चाललो आहोत. मोदींची हवा कमी झाली की जास्त हे लवकरच तुम्हाला कळेल. महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांची प्रतिक्रिया.
मोदी येणार या भीतीने संजय दिना पाटील गांगरले. दिना पाटील घाबरल्याने मोदींचा एकेरी उल्लेख करतात मिहीर कोटेचा यांचा टोला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात 94 वर्षीय आजोबांनी केलं पहिलं मतदान. चारकोपमधील रहिवासी हिरजी प्रेमजी जावा यांनी घरूनच बजावला मतदानाचा हक्क. निवडणूक अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. आमदार आणि जनता पाठीशी मी 100% जिंकणारच. दक्षिण मुंबईत यामिनी जाधव आणि अरविंद सावंतांमध्ये लढत. कल्याणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकरांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचं डोंबिवलीत उद्घाटन. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. बारामतीमधील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी घेतलं शिखर शिंगणापूरमध्ये दर्शन. शंभू महादेव आणि मसवडच्या सिद्धनाथ चरणी केली विजयाची प्रार्थना. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रतिबंधात्मक कारवाईत प्रचंड वाढ. पोलिसांकडून 9,593 कारवाया. ठाण्यात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परवानाधारक अग्निशस्त्र जप्त. 3,748 अग्निशस्त्र जप्त. नंदुरबारमध्ये लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान. 2 दिवस शिल्लक असल्यानं उद्या मतदान यंत्रांचं वाटप होणार. पनवेलमध्ये गृहमतदानाला सुरुवात. पनवेल विधानसभा क्षेत्रातील 52 नागरिकांनी घरून बजावला मतदानाचा हक्क. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून पुण्यात बंदोबस्ताचा आढावा. बंदोबस्ताच्या अनुषंगानं पोलीस आयुक्तालयात आज बैठकीचं आयोजन. पिंपरी ते शिवाजीनगर कोर्ट स्थानकादरम्यान मतदान जनजागृती मोहीम. मेट्रो व्यवस्थापनाचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांच्याकडून मतदान करण्याचं आवाहन. जळगावचा चोपडा विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी जनजागृती. नेल आर्टच्या माध्यमातून मतदान जनजागृती. महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग. धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल. अल्पसंख्याकांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं कारवाई. धार्मिक भावना दुखावल्याचा गायकवाडांवर आरोप. लासलगावसह 16 गावांमध्ये वारंवार पाणी पुरवठा हा विस्कळीत होत असल्यानं बंदची हाक. दुकानदारांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. बाजारपेठेतही शुकशुकाट. शिंदेंनी परवानगी दिली तर राजापूर विधानसभेची निवडणूक लढवणार. किरण सामंत हे राजापूर विधानसभा निवडणूक लढवण्यास आता इच्छुक. पालघरमधील महायुतीचे उमेदवार हेमंत सावरांच्या प्रचारासाठी अमित शहा वसईच्या दौऱ्यावर. 13 मे रोजी वसईत अमित शहांची जाहीर सभा होणार. साई रिसॉर्टचा अनधिकृत 2रा मजला 10 दिवसांमध्ये पाडणार. सदानंद कदम यांची मुंबई उच्च न्यायालयात हमी. कदम यांच्याकडून न्यायालयाला लेखी प्रतिज्ञापत्र सादर. कोकण किनारपट्टीसह राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वादळी तावाऱ्यासह गारपिटीचा तडाखा. भाजीपाल्याचं अतोनात नुकसान. सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुणे शहर आणि उपनगरात आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार. हवामान विभागाचा अंदाज. नाशिक आणि वाशिममध्ये अवकाळी पावसाची हजेरी. उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारी आणि पिकांना मोठा फटका. शेतकऱ्यांची चिंता वाढली. पुण्याच्या भोरमध्ये सलग 2र्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. चिखलगाव मार्गावर कर्णावड गावच्या हद्दीत 2 झाडं मुख्य मार्गावर कोसळल्यानं काही काळ वाहतूक ठप्प. पुण्याच्या सहकारनगर परिसरात अचानकपणे झाड कोसळलं. चारचाकी कारवर झाड कोसळल्यानं वाहनांचं नुकसान. काही काळासाठी वाहतूक विस्कळीत.